साहेब नमस्ते। साहेब नमस्कार। हाँ नमस्कार, बोलो बोलो ना। काय नाही, जरा आज आभाळ भरपूर आहे आणि थोडस आजच्या तारखेपासून 1-14 तारखेपर्यंत जरा फोरकास्ट दिले तर बरं होतील। तर पहिल्या टप्प्यातले जे द्राक्ष होते ते क्रॅकिंग झालेत, आता जे काय दुसरा लॉट आहे त्या लोकांना काय, बऱ्याच लोकांचे फोन आले, जर पाऊस असेल तर आम्ही वरती पेपर टाकून घेतो आणि थोडस साहेबांच्या सोबत चर्चा करा आणि थोडस मेसेज आम्हाला सांगा। झाला आजच्या दिवस थोडं वातावरण ढगाळ राहणार आहे आणि 10-11 पुन्हा कमी होईल, पुन्हा मग मात्र 12-13 नंतर परत एकदा ढगाळ वातावरण राहणार आहे। पावसाचे चान्सेस काय का? तर अदर न्यूज वाल्यांना काय तर मेसेज आहेत की बाबा पाऊस पडला 11-12 तारखे? नाही नाही, मोठा पाऊस नाही पडणार, काही नाही पडणार। उगा येतील, उगा आपले आपले थिंब पडत राहतील कुठंतरी असे निश्चित। म्हणजे असं काय द्राक्षे भिजणे आहेत पण पाऊस पडणार नाही ना? नाही, फक्त 15 तारखेला फक्त पाऊस थोडा इकडे चक्कर राहील कुठं आपलं लातूर तिकडल्या भागात। नाही नाही, मला आता जो मेसेज पाहिजे नाही साहेब, फक्त सांगली जिल्ह्यामध्ये तासगाव तालुका, मिरज तालुका, कवठेमंगा तालुका आणि जत तालुका आणि कवठे तिकडे नाही पाऊस पडणार। मग आपला रिमझिम कुठंतरी आपले बारीक थिंब दिसतील। बारीक थेंब सुद्धा साहेब जर आलं पाऊस, बारीक थेंब जर आलं आणि जर गडावरती पाणी गेलं, आता काय झालं दव पडते, दव पडल्यानंतर सुद्धा मालक क्रॅक चाललेत आणि जर थोडस नॉर्मल पाऊस भेटणार पण जर पडलं तरी सुद्धा म्हणजे मालक क्रॅक जातात। जर तेवढा जरी पाऊस असेल तरी सुद्धा शेतकऱ्यांना कसं आहे वरती पेपर टाकून काय तर काळजी करावी घ्यावी लागेल। तर आवड राहणार आहे समजा, हा आणि धुई थोडी असणार ना वातावरणामध्ये। किती तारखेपर्यंत राहील आहे असे धुई? आता भरपूर धुई फक्त 16 तारखेपर्यंत राहणार आहे, 17 पासून मग थंडीची लाट येणार आहे खूप। 17 तारखेपासून थंडीची लाट येणार? हा थंडी राहणार, पुन्हा मग पावसाची शक्यताच नाही मग नंतर। मग तरी पण साहेब जी नॉर्मल पाऊस आहे ना, नॉर्मल पाऊस म्हणजे एकंदरीत आता दव पडतंय, हा हिशोबाने जरी पाऊस पडला तरी द्राक्षामध्ये फार तोटा होतोय। मग तसा पाऊस नाही समजा, नुसतं आभाळ राहणार, नुसतं असं सूर्य दिसणार नाही असं समजा, थोडं सूर्य दिसेल पण असं आभाळ राहणार खूप, आभाळ वातावरण ढगाळ वातावरण। 15 तारखेला फक्त थोडस पावसाचे चान्सेस नॉर्मल राहतील रिमझिम? नाही नाही, 15 इकडे नाही, फक्त इकडे याच्याकडे पडणार आहे आपलं उत्तर महाराष्ट्रात जळगाव जळगाव तिकडे आले भाग म्हणजे पश्चिम बॉर्डर कर, इकडे नाही, इकडे फक्त ढगाळ वातावरण पश्चिम महाराष्ट्र फक्त। चालेल मग साहेब, काय हाया असा मेसेज सगळ्या शेतकऱ्यांना। मी तर काय करतो, पुन्हा आणखीन जर असलं तर पुन्हा 16 नंतर एकदम क्लिअर वातावरण आहे सगळ्यांना सांगून टाका। बर बर, एकदम तरी पण मला काय करायचं, क्लायमेट काय चेंजेस होत जात आहे, आज एवढा आभाळ आलंय, फुल्ल आभाळ आहे जेणेकरून पाऊस येते काय असं वाटायला लागलंय, फक्त जरा रोजच्या रोज जरा आभाळ राहील। उद्या आणि काय क्लायमेट मेसेज मध्ये सांगितलं होतं की आभाळ राहणार, ढगाळ वातावरण राहणार आहे। ठीक आहे, उद्या आणि मेसेज द्या जरा साहेब, काय चेंजेस झाले तर म्हणजे काय थोडस लक्ष ठेवलेलं तुमचे ते मुद्दाम लक्ष नाही ना ठेवा की कातर कसं झालं मी सांग, ते सांगली जर पुन्हा ते अकलूज हे तिकडल्या भागा माझं लक्ष ठेवले, तुमचे द्राक्षे खराब होऊ देणार नाही। नाही 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 साहेब, आता काय झालं आपण माझ्या थोडे रोखणं माझ्या हातात नाही ना ते। नाही 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 नाही, ती नाही हातात तुमच्या, फक्त पाठीमागचा जो मेसेज आपण दिला ना त्यामुळे मी तिथे सांगू शकतो कोणत्या मार्गे न्यायला कुठून यायला कसं यायला। ते झालं की माझा पाठीमागचा जो आपण ऍडिओ क्लिप व्हायरल केली त्यामुळे काय झालं, बऱ्याच लोकांना थोडं फ्लावरिंग मध्ये प्लॉट होते त्याच्यासाठी बघून काय करायचं, हे लोकांनी अगोदरच पाऊस येतोय म्हटल्यानंतर लोकांनी काळजी करून काय काय ट्रीटमेंट देऊन त्या पद्धतीने लोकांनी बऱ्यापैकी प्लॉट वाचवले, काय गेले असतील काय 50% वाचले असं झालं। फक्त आताचा मेसेज कसा आहे लोकांना, असं झालं की पुढे पाऊस पडत असेल पेपर टाकूया हे करूया, मग पेपर टाकायला पैसे खर्च होतात, तर पाऊस येतच असेल तर आपण टाकून घेतलेलं बोला। आता मला बऱ्याच लोकांचे फोन आले सकाळपासून, साहेब काय आहे तेवढं जरा मेसेज तेवढं जरा साहेबांना विचारा। मी काय करतो पुन्हा आणखीन काय करतो अभ्यास करून सांगतो पुन्हा आणखीन जरा काय करा फक्त साहेब, सांगली जिल्ह्यातलं मेजर तासगाव तालुका, मिरज तालुका, कवठेमंगा तालुका आणि जत तालुका, ह्या 4 तालुक्याचे फक्त नाही फोरकास्ट परफेक्ट जरा परत एकदा बघा आणि जर नॉर्मल पाऊस पडत असेल म्हणजे द्राक्ष भिजण्याचा जर पाऊस पडत असेल तरी पण मला मेसेज द्या, त्या हिशोबाने मी परत सगळ्यांना ऍडिओ क्लिप व्हायरल करतो, त्यापासून लोकांना म्हणजे काळजी घेता येईल।